नमस्कार, मी रुबीना पठाण, तुम्ही पाहताय न्यूज स्टेट महाराष्ट्र. एप्रिल महिन्यात जगभरात वातावरण लक्षणिक बदल झाल्याचं दिसतंय. जगाच्या काही भागात पाऊस आणि गारपीट होतीये, तर काही ठिकाणी दुष्काळाची व्याप्ती वाढताना दिसते. पृथ्वीवर एकाच वेळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळाचं संकट का कोसळलंय? एप्रिल महिन्यात हवामानात इतका बदल का झालाय? अशीच परिस्थिती राहिली तर मे महिन्यात काय होणार? पाहूयात. जगभरात बदलत्या हवामानामुळे नागरिक त्रस्त आहेत. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीचा संकट जगावर कोसळू लागलाय. अमेरिका ते युरोप आणि अरेबियन देशांनाही नैसर्गिक आपत्तीचा फटका बसतोय. काही ठिकाणी गारपिटीचा फटका, काही भागात पुराची परिस्थिती, वाळवंटीय प्रदेशातही पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर काही गाड्या या पाण्यात बुडाल्या आहेत. युरोपात दुष्काळाचं संकट, युरोपात काही ठिकाणी उष्णता तर काही ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती आहे, तर दुष्काळाची व्याप्ती अजूनही वाढत चालली आहे. एप्रिल महिन्यातील हवामान बदलाने सर्वच देशांना हैराण केलंय. मध्य पूर्व ते दक्षिण आशियापर्यंत गारपीट होतीये, तर दुसरीकडे एप्रिल महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीनं चिंतेत वाढ होतीये. इटली आणि स्पेनमध्ये सर्वाधिक उष्णता आणि दुष्काळाचा सामना करावा लागतोय. जगभरात संकटाचं वेगवेगळं रूप पाहायला मिळत आहे. गारपीट, पूर, दुष्काळ ही तिन्ही दृश्य जगातल्या वेगवेगळ्या भागातील संकटाची दृश्य आहे. पहिल्यांदा गारपीटीबाबत सविस्तर जाणून घेऊया. गारा अनेक देशात संकट बनून कोसळत आहेत. गारपीटीच्या घटनांमध्ये यावर्षी वाढ झाली आहे का? तत्पूर्वी आपण जगभरात होत असलेल्या गारपीटीची काही दृश्य पाहूया. टेक्सासमध्ये गारपीट, अमेरिकेतील टेक्सासमध्ये गारपीट झाल्यानं परिसरात भीती निर्माण झाली आहे. हे सर्व काही अचानक आणि वेगानं झाल्यानं सर्वत्र एकच खळबळ माजली. यावर्षी गारपीटीची समस्या केवळ एकाच देशात नाही आहे, तर ही समस्या संपूर्ण जगात पाहायला मिळतीये. मध्य पूर्वेतल्या देशात गारपीट ही दृश्य पाहून येथे वाळवंट असल्याचं तुम्हाला वाटतं का? जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत केवळ बर्फाची चादर पसरलेली दिसतीये. परंतु या परिसरात बर्फवृष्टी झालेली नाहीये. गारपीटीने बर्फवृष्टी सारखं चित्र निर्माण झालंय. हा व्हिडिओ सौदी अरेबियातील कुवैयातला आहे. ही दृश्य हवामान बदलाने झालेल्या हानीची कहाणी सांगते. मध्य पूर्वेत झालेल्या गारपीटीचा अंदाज ही दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच लागणार आहे. या नदीच्या पाण्यात बर्फाचे तुकडे जमा झालेले आहेत. जणू काही नदीवर बर्फाचा ढीग जमलेला दिसू लागलाय. भारतात गारपीटीमुळे नुकसान. भारतामध्ये देखील गारपीटीने तेलंगणात सर्वाधिक हानी पोहोचवली आहे. तर यावर्षी तेलंगणातल्या हवामानात बराचसा बदल झालेला दिसतोय. तेलंगणात 2 महिन्यात 16 वेळा गारपीट, गेल्या वर्षी 11 वेळा गारपीट. 4 मे पर्यंत हवामान विभागाने पाऊस आणि गारपीटीचा अलर्ट जारी केलाय. आगामी काळात परिस्थिती अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. तर गारपीट आणि पाऊस झाल्यानं सध्या वातावरण थंड आहे, परंतु मे नंतर पुन्हा उष्णतेचा तडाखा पाहायला मिळणार आहे. ज्या उष्णतेचं रूप यापूर्वी युरोपात पाहायला मिळालंय, त्याचप्रमाणे भारतातही उष्णता पडणार आहे. महाराष्ट्रात अवकाळीसह गारपीटीचा फटका. महाराष्ट्रातल्या मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रात अवकाळीचा कहर पाहायला मिळतोय. त्यासह छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आज भर दिवसा धुकं निर्माण झालं होतं. वातावरण अंधुक झालं होतं. हवामानाने लोकांना टॉर्च लावण्यास भाग पाडलंय. बुलढाणा, हिंगोली, बीड, परभणी, जालना, अहमदनगर, जळगाव, भुसावळ, नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे या ठिकाणी अवकाळीसह गारपीटीने नुकसान झालंय. तर वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं फळबागांचंही मोठं नुकसान झालंय. इटलीची सर्वात मोठी नदी 75% कोरडी. पो नदी ही इटलीची सर्वात मोठी नदी आहे. गेल्या वर्षापासून ही नदी कोरडी पडत चालली आहे, तर यावर्षी ही परिस्थिती अजून गंभीर झाली आहे. तर या नदीतील जवळपास 75% भाग कोरडा पडलाय.
स्पेनवर दुष्काळी संकट। स्पेनमध्ये उन्हाचा रौद्र रूप पाहायला मिळत आहे। उष्णतेत प्रचंड वाढ झाली असून तापमानाचा पारा 40 अंशाच्या वर पोहोचलाय। आगामी काळात तापमान वाढीमुळे जंगलांना आग लागण्याच्या घटना वाढणार असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय। तर एकत्रितपणे हवामान बदलामुळे जग हैरान झालंय। जी परिस्थिती सध्या युरोपात पाहायला मिळतीये तीच परिस्थिती दक्षिण आशियाची होणार असल्याची शंका आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टेक महाराष्ट्र।